शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती हायवेवर ठिय्या मांडून बसले आहेत. सरकार हे आंदोलन कुजवण्याचा डाव करीत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शन आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात शिवाजी महाराज पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व संघटनांनी घेतला. धरणे आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदे, कामगार कायदे, वीज कायदा 2020, नवे शैक्षणिक धोरण, बेरोजगारीबाबत हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेची व्यापक एकजूट करणे हे उद्दिष्ट असल्याचं माकपचे डॉक्टर DL कराड आणि भाकपचे राजू देसले यांनी सांगितले. शेतकऱ्यांचं आंदोलन 18व्या दिवसापर्यंत सुरू आहे. 3 कृषी बिल रद्द करण्याची मागणी आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आणि तसंच हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न हे सरकार करते. आंदोलनामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी ही बिलं रद्द झाली पाहिजेत. ही संबंध देशातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये भाजप उघडून सर्व संघटनांच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारला आमचा इशारा आहे, जर हे 3 कायदे रद्द केले नाहीत तर या देशातली जनता मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जे शेतकरी कायद्याच्या विरोधात शेतकरी गेले 17 दिवस आंदोलन करत आहेत, म्हणून आज देशातील सर्व शेतकरी संघटना, त्याचप्रमाणे परिवर्तनवादी सर्व संघटना, पक्ष आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर येऊन धरणे आंदोलन करतायत, उपोषण करतायत आणि केंद्र सरकारला सांगत आहोत की 3 कृषी कायदे त्वरित मागं घ्यावं आणि प्रस्तावित वीज बिल कायदा 2020 मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांशी बोलणी करा. शेतकरी पाकिस्तानमधून आलेला आहे, चीनमधून आलेला आहे, अशा प्रकारे वक्तव्य करून शेतकऱ्याचा अपमान करणं बंद करा आणि शेतकरी आंदोलकांशी बोला आणि मार्ग काढा. यावेळी माकपचे डॉक्टर DL कराड, किसान सभा सुनील मालुसरे, काँग्रेसचे शरद आहेर, राष्ट्रवादी रंजन ठाकरे, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, शेकापचे अॅडव्होकेट मनीष बस्ते, वंचित आघाडीचे वामनराव गायकवाड, बसपाचे अरुण काळे, राष्ट्रसेवा दल नितीन मते, अनिता पगारे, किरण मोहिते, शशी उणवणे, RPI कवाडे, अण्णासाहेब कटारे, छात्र भारती समाधान बागुल, अजमल खान, विराज देवांग, सीताराम ठोंबरे, किसान सभेचे नामदेव बोराडे, असे आव्हान जन आंदोलनची समन्वय समितीने केले आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.